हेलो फ्रेंड्स, माय सेल्फ मिसेस संध्या वालुंज वेलकम्स यू। फ्रेंड्स, व्हाट डू यू थिंक, इज इट इजी टू गेट गुड मार्क्स इन अ इंग्लिश क्वेश्चन पेपर? डेफिनेटली यस। इफ यू स्टडी इट प्रॉपरली यू कैन गेट गुड मार्क्स, बट फॉर गेटिंग गुड मार्क्स वी हैव टू अंडरस्टैंड ईच एंड एवरी एक्टिविटी, राइट? सो टुडे we are going to learn language study, so let's get started. Language study, this section is for 10 marks. It has divided into 2 sub activities, question 1A and question 1B. In this video we are going to study question 1A, that is do as directed. It is for 8 marks. Each activity carries 2 marks. We have to solve any 4 activities out of 6. The first activity is complete the words by using correct letters. The second activity is put the words in alphabetical order. The third one is punctuate the sentences. The fourth activity is make the words using the letters from the given word. The fifth one is write the related words. The sixth activity is complete the word chain. The first activity is complete the following words by using correct letters. In this activity, we have to write the proper alphabet in the blanks so that it will be the meaningful word. या प्रश्नात आपल्याला 4 शब्द दिले जातात, त्या शब्दांमध्ये रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. Now look at these words. Corner. Which letter will you write in the blank? R. Yes, the word is corner. F-C-U-S. We use O alphabet, so the word is focus. H-E-A-T-H. We use L alphabet, so the word is health. T-A-F-F-I-C. We use R alphabet in the blank, so the word is traffic. S-T-U-Y. We use D alphabet, so the word is study. M-O-E-Y. We use N alphabet, so the word is money. In this way, we can write the words by using the correct letters. अशा प्रकारे योग्य अल्फाबेट्स किंवा लेटर्स वापरून आपण शब्द तयार करू शकतो. The next activity is put the words in alphabetical order. In this activity, 4 words are given and we have to arrange the words by alphabetical order. 4 शब्द आपल्याला दिले जातात आणि ते शब्द A to Z या वर्णानुक्रमाने लिहायचे असतात. फॉर एक्झाम्पल, फ्रंट, बेगर, एन्शंट, अर्थ. या 4 ही शब्दांचे पहिले लेटर आहे फ्रंट या शब्दाचे F, बेगर या शब्दाचे B, एन्शंट या शब्दाचे A आणि अर्थ या शब्दाचे E. सो F, B, A, E या लेटर्सपैकी वर्णमालिकेत कोणते लेटर अगोदर येते? तर A आधी येते, म्हणून एन्शंट हा शब्द आधी येणार, त्यानंतर बेगर, देन अर्थ अँड देन फ्रंट. अशा प्रकारे A to Z या वर्णमालेत
जे लेटर किंवा अल्फाबेट आधी येते तो शब्द आपल्याला अगोदर अरेंज करायचा असतो. इन दिस वे वी कॅन अरेंज द वर्ड्स अल्फाबेटिकली. अशा प्रकारे शब्दातील पहिल्या लेटरनुसार किंवा अल्फाबेटनुसार आपल्याला शब्द क्रमाने लिहावे लागतात. समटाईम्स वॉट हॅपन्स, द सेम लेटर कम्स फर्स्ट इन ईच गिव्हन वर्ड. सो इन दॅट केस वी शुड कन्सिडर द सेकंड लेटर. कधी कधी दिलेल्या चारही शब्दांमध्ये पहिले अक्षर सारखे असते, मग काय करायचे? तर लुक ॲट दिस एक्झाम्पल. नॉक, काइंड, नीटिंग, किल्ड. इन ईच वर्ड द फर्स्ट लेटर इज सेम, सो वी शुड अरेंज द वर्ड्स अल्फाबेटिकली अकॉर्डिंग टू द सेकंड लेटर. इफ द सेकंड लेटर इज सेम, देन वी अरेंज द वर्ड्स अकॉर्डिंग टू द थर्ड लेटर. द अरेंजमेंट इज काइंड, किल्ड, नीटिंग, नॉक. अशा प्रकारे जर फर्स्ट लेटर चारही शब्दांचे सारखे असतील तर आपल्याला सेकंड लेटरनुसार, आणि जर सेकंड लेटरसुद्धा सेम असेल तर थर्ड लेटरनुसार अल्फाबेटिकली शब्द अरेंज करावे लागतात. नाउ लर्न द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. पंक्चुएट द सेंटेन्सेस. पंक्चुएशन मार्क्स. apostrophe, colon, comma, dash, question mark, exclamation mark, full stop, double inverted comma and semicolon. These are the punctuation marks. या विरामचिन्हांचा आपल्याला वाक्यात योग्य त्या ठिकाणी उपयोग करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, शी स्माइल्ड अ बेगर चेंज माय लाईफ. या वाक्यामध्ये वी यूज कॅपिटल लेटर, कॉमा, इन्वर्टेड कॉमा अँड फुल स्टॉप. शी स्माइल्ड A beggar changed my life. Look at the second sentence. What's your opinion on the future of Indian boxing? Asked the interviewer. या वाक्यामध्ये आपण कोणकोणते पंक्चुएशन मार्क्स वापरतो? See, double inverted comma, capital letter, apostrophe, again capital letter, question mark, डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट अँड फुल स्टॉप. अशा प्रकारे आपण वाक्यांमध्ये पंक्चुएशन मार्क्स वापरू शकतो. इन दिस वे वी कॅन यूज पंक्चुएशन मार्क्स इन द सेंटेन्सेस. सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. मेक फोर वर्ड्स युझिंग द लेटर्स फ्रॉम द गिव्हन वर्ड. दिलेल्या शब्दापासून चार अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात. पण लक्षात ठेवा, आपण तयार केलेला शब्द हा दिलेल्या शब्दातील लेटर्स किंवा अल्फाबेट्स वापरूनच तयार करायचे असतात. अनबीटेबल या शब्दापासून आपण बीट, टेबल, एबल अँड ईट हे चार अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो. द सेकंड एक्झाम्पल, अंडरस्टँडिंग या शब्दामध्ये अंडर, स्टँड, रीड आणि डेअरिंग हे चार शब्द अर्थपूर्ण शब्द आपण तयार करू शकतो. See, the next activity is write the related words.
जो शब्द आपल्याला दिला जातो त्या शब्दाशी संबंधित शब्द आपल्याला आकृतीमध्ये दिलेल्या बॉक्समध्ये लिहायचे असतात. फॉर एक्झाम्पल वॉटर, या शब्दाशी रिलेटेड शब्द आहेत कूल, कोल्ड, हॉट अँड क्लीन. द नेक्स्ट एक्झाम्पल इज स्कूल. द रिलेटेड वर्ड्स आर क्लास, बुक, फन अँड स्टडी. यामध्ये तुम्हाला माहीत असलेले कोणतेही शब्द तुम्ही लिहू शकता, परंतु लक्षात ठेवा त्याची स्पेलिंग मात्र अचूक असले पाहिजे. द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज कम्प्लीट द वर्ड चेन. आपल्याला दिलेल्या शब्दांच्या शेवटच्या अक्षरापासून तयार होणारा शब्द लिहून साखळी पूर्ण करायची असते, परंतु लक्षात ठेवा प्रश्नात दिलेल्या सूचनेनुसारच आपल्याला शब्द लिहावा लागतो. इट कॅन बी नाउन ऑर ऍब्जेक्टिव्ह ऑर व्हर्ब. नाउ वी हॅव टू राईट द वर्ड चेन ऑफ नाउन्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल. सी, द वर्ड इज रोड, डॉग, ग्लास, सॅक अँड काइट. रोड या शब्दाचे शेवटचे अक्षर डी आहे, त्यापासून तयार झाला डॉग हा शब्द. डॉग शब्दामध्ये जी शेवटचे लेटर आहे म्हणून जी पासून तयार होणारा शब्द ग्लास. ग्लासमध्ये एस शेवटचे अक्षर आहे, त्यापासून तयार झाला शब्द सॅक. आणि सॅक शब्दामध्ये के हे शेवटचं लेटर आहे म्हणून के पासून काइट हा शब्द तयार झाला. द नेक्स्ट एक्झाम्पल इज किंग, गोट, टॅप, एग अँड ग्रास. अशा प्रकारे वर्ड चेन म्हणजे शब्द साखळी आपण तयार करू शकतो. फ्रेंड्स, इन दिस वे वी कॅन राईट द क्वेश्चन ऑफ लँग्वेज स्टडी. बट फ्रेंड्स, टू राईट द क्वेश्चन यू हॅव टू प्रॅक्टिस मोर अँड मोर. जितका तुम्ही या प्रश्नाचा अधिक सराव कराल तितके तुम्हाला अधिक मार्क्स पडतील. म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सो विचार कसला करताय, प्रत्येक पॉईंट नीट समजण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. मला खात्री आहे तुम्हाला लँग्वेज स्टडी या प्रश्नाचे पूर्ण मार्क्स नक्की मिळतील. थँक्स माय डिअर फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय, सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच.